आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची ओली चटणी हिरव्या रंगाची करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे आंबट चुक्याचे देठ असतात, हे देठ मी घेतले, हळद घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर आहे, जिरे, मीठ आणि तेल घेतले थोडंस। फोडणीसाठी मी हिंग आणि मोहरी घेतली आहे, दाण्याचं कूट घेतलं एक दोन चमचे आणि पाच सहा मिरच्या घेतल्या। जे देठ आहेत ते फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर करून त्याची चटणी बनवणार। मिरच्या आणि ते देठ छान परतून घ्यायचे। ही चटणी कारण सहसा आपण काड्या वापरत नाही, फेकून देतो। हे परतून घेतलं मी, त्यामध्ये मी आता दाण्याचं कूट मिक्स करणार आहे। मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त जसं तुम्हाला हवं असेल तसं। कोथिंबीर घालायची, कोथिंबीर तसं फ्लेवरला घातली आहे मी थोडीशी आणि हे सगळं मी मिक्सर मधनं काढून घेणार आहे। जिरे मोहरी घालायची, हिंग घालायचा थोडं, कढीपत्ता घालायचा आणि थोडी हळद घालायची। ही झाली आपली आंबट चुक्याच्या देठाची चटणी। बघा रंग किती सुंदर आलाय।